आज आपण मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची ओळख करून घेणार आहोत. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या दोन धारांमुळे स्थापन झालेल्या बेटावरील पर्वतावर आहे. त्यालाच मानधांता पर्वत असे म्हणतात. ओंकारेश्वर क्षेत्रात खूप पूर्वी आदिवासींची वस्ती होती. त्यांच्यात बळी देण्याची प्रथा होती, त्यामुळे भाविक या ठिकाणी क्वचितच येत असत. दारियाई नावाच्या महान पुरुषाने ही प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. यानंतर या ठिकाणी उत्सव होऊ लागले. इसवी सन 1195 मध्ये राजा भारतसिंहाने आदिवासींचा पराभव केला आणि प्रदेश ताब्यात घेतला. पुढे मराठ्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती नव्याने झाली. काही कालावधी उलटल्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराच्या मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या. त्यांच्या काळातच कोठी लिंगार्चन ही प्रथा सुरू झाली. विशेष म्हणजे येथे दोन शिवलिंग असूनही त्याला एकच ज्योतिर्लिंग मानले जाते. ओंकारेश्वर आणि अमलेश्वर असे हे दोन शिवलिंगे आहेत. हे स्वयंभू असे मंदिर असून याच्या चारी बाजूने नेहमी जल असते. महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमेस उत्सव, श्रावण सोमवारी पूजा, अभिषेक केला जातो. या ज्योतिर्लिंगाबद्दल एक कथा सांगण्यात येते. एकेकाळी विंध्य पर्वताला त्याच्या उंचीचा फार गर्व झाला होता. एकदा नारद मुनी त्याच्याकडे आले होते तेव्हा विंध्य म्हणाला, माझ्या इतका मोठा जगात कोणीच नाही, खरे आहे की नाही? तेव्हा नारद मुनी हसून म्हणाले, नाही, तुझ्यापेक्षा हिमालय श्रेष्ठ आहे, सगळे देव त्याला मान देतात. हे ऐकून विंध्याला दुःख झाले. मग त्याने 6 महिने शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. ओंकार रूपात शंकर प्रकट झाले. ते म्हणाले, विंध्या, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला हवा तो वर माग. या वरदानामुळे विंध्य पर्वताला आनंद झाला. आनंदित झालेले देव व ऋषी तेथे आले. त्या सर्वांनी शंकराची पूजा केली. मग ते सर्वजण हात जोडून म्हणाले, भगवान महादेवा, सर्व लोकांच्या कल्याणासाठी तू येथेच कायमचा राहा. तेव्हा शंकर म्हणाले, तथास्तु, आणि शंकर गुप्त झाले. तेथे दोन शिवलिंगे प्रकट झाली. एका लिंगात शंकराने ओंकारेश्वर नावाने प्रवेश केला व दुसऱ्या लिंगात अमरेश्वर किंवा अमलेश्वर या नावाने प्रवेश केला. अशी ही ओंकार व अमलेश्वर दोन ज्योतिर्लिंगे निर्माण झाली. अमलेश्वर ज्योतिर्लिंगाला ममलेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढच्या भागात आपण परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबद्दल माहिती घेणार आहोत.